जाऊयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व अधिकाऱ्यांनी जागरूक राहावं असे निर्देश आज दिलेत. आरोग्य मंत्रालयामधल्या कोरोना संदर्भात जी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये हे निर्देश देण्यात आले आणि या बैठकीनंतर आरोग्य मंत्र्यांनी ट्विटही केलंय. या संदर्भातली अधिक माहिती भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला देतील. भारती बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि चीन मधल्या सध्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये कोणती सतर्कता बाळगणं गरजेचं असल्याचं बैठकीतून निष्पन्न झालंय. कविता, खरं तर चीनमध्ये जे काय गेल्या काही दिवसात चाललेलं आहे कोरोना संबंधित, त्याच्या पार्श्वभूमीवरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही बैठक बोलवली होती, ज्यात नीती आयोगाचे व्हीके पॉल सुद्धा उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर व्हीके पॉल यांनी सांगितलं आहे की आता या बैठकीत असं ठरलंय की ज्या निमोनियाच्या देशभरातल्या गंभीर केसेस आहेत त्या केसेसवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. इतकंच नाही तर ICMR 28 लॅब्स आहेत देशभरात, तिथे जे काही सॅम्पल्स येतील कोरोना टेस्टिंगसाठी म्हणा किंवा इतरही सॅम्पल्स, त्या सॅम्पल्सवरही नजर राहील. त्या सॅम्पल्समध्ये काही वेगळं आढळतं का यावर नजर राहील. इतकंच नाही तर आज जशी बैठक झाली हाय लेवल, तशीच बैठक आता याच्या पुढे प्रत्येक आठवड्याला घेतली जाईल आणि दर आठवड्याला काय स्थिती आहे देशात कोरोनाची याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार दर आठवड्याला काही जर नवीन निर्देश द्यायचे असतील, देशाला द्यायचे असतील, वेगवेगळ्या राज्यांना द्यायचे असतील तर दिले जातील. तसंच एक ऑब्झर्वेशन होतं.